এই পিতার তোমার নমস্কার, ওম শ্রী গণেশ দেবতায় নম, ওম শ্রী গুরুদেবতায় নম, ওম শ্রী গুরুদেবতায় নম, ওম সর্বশ্রী কৃষ্ণলিঙ্গ দেবতায় নম। শিবশরণাথ মিত্রান, মি কডাপ্পা পরত একদা আপনার মাঝ্যা ধরম করম চ্যানেল মধ্যে আপনি সহর্ষ স্বাগত করত। মিত্রান, वान नक्षत्र तिथि योग होकर या पांच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतो। मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने योग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात। मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते, पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य देवता असावे, प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न, तसेच पूजाकर्त्याचे अंतर्बाह्य व कर्मशुद्धी असायला, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपल्याला सांगतो, त्याच्या आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंच आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो, उद्या दिनांक 5 अप्रैल 2022 शालिवांशक 1944 संवत्सर शुभ अयन दक्षिण ऋतु शरद मास अश्विन पक्ष शुक्र वार बुधवार नक्षत्र श्रवण नक्षत्र आहे। मित्रांनो, उद्याचे रात्री 9:15 धनिष्ठा नक्षत्राला सुरू होते। योग मित्रांनो, उद्याचा सुकर्मा योग आहे, सकाळी 8:20 धृती योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो, उद्याचे गरज करण आहे, दुपारी 12:01 गणेश करणाला सुरुवात होईल, तर रात्री 10:51 विष्टीकरणाला सुरुवात होईल। तिथी मित्रांनो, उद्याची दशमी तिथी आहे, दुपारी 12:01 एकादशी तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। चंद्र मकर राशीत असेल, रवी कन्या राशीत, गुरु मीन राशीत, तर शनी मकर राशीत असणार आहे। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे। मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6:31 असेल, तर सूर्यास्त 6:23 असणार आहे। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत। यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताला एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाचे पाकळी घ्यायचे आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची। हर ओम शिव शिव शंभू रात्री प्रवर्त मानसद्य ब्रह्म द्युती परावे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगी प्रथम पारी जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवाहन शके 1944 प्रभावादी षष्ठी संवत्सरानांमध्ये शुभकृत नाम संवत्सरे दक्षिण ऐने शरद ऋतु अश्विन मासे शुक्ल पक्षे बुधवार वासरे श्रवण नक्षत्रे सुकर्मा योगे गरज करण दशमी शुभतितो मनोगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मम पात्र दुरित क्षेत्र श्री पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीसी ओम इष्टलिंग पूजा करीसी। मित्रांनो, आता आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणा सोडून द्या। मित्रांनो, या संकल्पामध्ये आपण उद्याच्या सरस्वती पूजनाचा उल्लेख करू शकता। मित्रांनो, कारण 3:30 मुहूर्त म्हटल्यानंतर विजयादशमी म्हटल्यानंतर सरस्वती मातेचे पूजन करणे आवश्यक आहे। हे एवढे एकच कर्म आपण जर उद्या केले तरी पुष्कळ आहे। मित्रांनो, यानंतरचे कर्म मी व्हिडिओमध्ये स्वतंत्र सांगितलेले आहे, ते आपण पाहू शकता। मित्रांनो, सकाळी 8:20 हा संकल्प आपण उपयोगात आणू शकता। यानंतर संकल्प सोडायचा असेल आपल्याला तर वरील पंचांगाचा आधार घ्यावा। मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया। यात सर्वप्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेले दिनांक 5, 6, 9, 10, 14 आणि 20 डोहाळ जेवणासाठी मुहूर्त। मित्रांनो, दिनांक 5, 10 आणि 11
फारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 5, 6, 11, 14 आणि 17. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 5, 6, 10, 17 आणि 19. ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 5, 6, 9, 10, 14 आणि 17. यानंतर मित्रांनो दुसऱ्या भागात मुहूर्ताच्या वास्तुशांतीसाठी मुहूर्ताचा कार्तिक मासाशिवाय नाही. विवाह मुहूर्त, भूमिपूजन व पायाभरणी मुहूर्त, देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा ही तीनही मुहूर्त मित्रांनो आता मार्गशीर्ष मासाशिवाय नाही. उपनयन मुहूर्त मित्रांनो माघ मासाशिवाय आता नाही मित्रांनो. मित्रांनो या मुहूर्तापैकी आपणास अनुकूल असलेले मुहूर्त व त्याची वेळ मर्यादा जाणून घेण्यासाठी कृपया आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी. मित्रांनो मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार वा काही सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावात किंवा केवळ स्वधर्माला विरोध होऊन कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने किंवा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका, कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही. याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात. मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ मर्यादा देखील आपल्याकडून नीटशी पाळल्या जात आहेत मित्रांनो. परिणामी अशा अशास्त्रीय कर्माने आपण दोषाचे भागी होतो मित्रांनो. आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या पाहूया. पंचांग शुक्ल उद्याचा शुभ दिवस आहे मित्रांनो, अर्थात 3:30 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे मित्रांनो, त्यामुळे पंचांग शुक्ल पाहण्याची गरज नाही मित्रांनो. 3 विशेष मित्रांनो, उद्या विजयादशमी आहे अर्थात दसरा आहे, तर या दिवशी आपण आपल्या हिंदू धर्मानुसार महत्वाची जी कामे आपल्याला जी करायची आहेत त्यात सर्वात प्रथम सरस्वती देवीचे पूजन करायचे आहे. नवीन कार्याची सुरुवात आपण करू शकता, नवीन खरेदी करू शकता महागडी. आपल्या माता भगिनींचे संरक्षण करणार असे आपण प्रण करू शकता. साधकांनी ईश्वरावर श्रद्धा भक्ती ठेवून समर्पण पूर्णपणे आपण पूजन करायचे आहे. सीमोल्लंघन ज्याला आपण म्हटले आहे हे देखील आपण जुन्या पद्धतीने न सादर करता नवीन पद्धतीने आपण ते सादर करायचे. ते कसे सादर करायचे यासाठी आपण माझा स्वतंत्र व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो अग्नि पृथ्वीवर आहे मित्रांनो, त्यामुळे आपण विशेष होम यज्ञ कर्मकांड करू शकता, काही अडचण नाही मित्रांनो. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे मित्रांनो, अर्थात 12 वाजेनंतर दशमी तिथी संपून एकादशी तिथी सुरुवात होते मित्रांनो. त्यामुळे आपल्याला जे काही कर्मकांड करायचे आहे विजयादशमीच्या 3:30 मुहूर्तापैकी ते 12 वाजेच्या आत करायचे आहे, त्यानंतर नाही मित्रांनो. राहू काळ सुरू होतो आणि तिथी संपून जाते मित्रांनो. संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनेपर्यंत देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शेतकरी. धन्यवाद मित्रांनो, आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नोंदवा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिवा महादेवा.